नमस्कार, कोकण सात लाइव मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मी रुपेश पाटील स्वागत करतो। मातीतून मोती पिकवणारी ही लाल मातीतली अनेक रत्ने कृषी क्रांतीच्या माध्यमातून गगनाला आपल्या यशाचा महामेरू गवसण्यासाठी सज्ज होत आहेत। या लाल मातीतल्या शेतकऱ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करण्यासाठी अनेक कृषीरत्न, कृषीतज्ञ आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून आपल्या ज्ञानाचा वापर शेती आणि मातीसाठी केलेला आहे, अशा यथायोग्य व्यक्तींची यशोगाथा आणि त्यांचा ज्ञानाचा पुरेपूर वापर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नांसाठी व्हावा यासाठी पुन्हा एकदा कृषी क्रांती सज्ज झाली आहे। याच अनुषंगाने आज आपल्या कोकणसात लाईव्ह कृषी क्रांती 2022 या विशेष भागामध्ये आपण कृषी पर्यवेक्षक यशवंतजी गव्हाणे सरांना आमंत्रित केलेलं आहे। सर नमस्कार। नमस्कार। कोकणसात लाईव्हच्या या कृषी क्रांतीच्या भागात पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो। सर, अलीकडच्या काळामध्ये हवामानामध्ये अत्यंत वेगवेगळ्या पद्धतीने बदल होत आहेत। शेती, माती आणि हवामान या सगळ्या त्रिसूत्रीने आज संपूर्ण शेतकऱ्यांना हैराण केलेला आहे। कधी पाऊस, कधी ऊन, कधी थंडी, काही सांगता येत नाही। तीनही ऋतू एक वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळतात, अशा वेळी शेतकऱ्यांची दमछाक होते, काय सांगाल? नक्कीच, हवामान हा अतिशय चंचल झालेला घटक आहे। गेली काही वर्ष आपण बघत असो की पावसाचं प्रमाण वाढत आहे, उलट काही भागामध्ये दुष्काळ पडतो। त्यामुळे हवामान हा घटक बदलला, पण त्या बदललेल्या घटकानुसार आपल्याला बदल लागेल। आता आपल्या कोकणाचा विचार केला तर साधारणपणे जो आपल्या सावंतवाडीचं एव्हरेज 4000 मिलीमीटर आहे, ते आता 5500 पर्यंत झाले, मग 134-135% पाऊस पडायला लागला आहे। मग ह्या बदललेल्या हवामानाला आपल्याला, कारण आपण हवामान बदलू शकत नाही, आपल्याला बदलायला लागणार आहे। त्यामुळे बदलणाऱ्या हवामानामध्ये जर आपल्याला जगायचं असेल, तग धरायचं असेल, तर आपला क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो पीक पद्धती बदलायला लागेल। आपण जी जुनी 90-100-110 दिवसाची भात शेती जिथं करत होतो, तिथं जिथं आपली पांढरी शेती आहे, जिथं जास्त दिवस पाणी साचून राहतं किंवा हे अशा ठिकाणी आपल्याला जास्त कालावधीची भात शेती किंवा जास्त कालावधीची पिकं लावायला लागतील। अशा बदलत्या वातावरणाला जर तग धरणारी पिकं लागवड करण्याबरोबर काही आपल्याला सेंद्रिय शेती ते सुद्धा त्यामध्ये आणायला की ज्याच्यामध्ये पिकं चांगल्या प्रकारे प्रतिबंध करू शकतात, त्याच्यामध्ये चांगला खूप प्रतिकार शक्ती निर्माण होते, यासाठी सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय खताचा वापर आपल्याला वाढावा लागेल। आणि बऱ्याचशा जातात की अशा प्रतिकारक्षम आहेत, अशा जाती आपल्याला तिथे लागवड करायला लागतील। उदाहरणार्थ सुधारित किंवा काही संकरित वाहनं आहेत की कितीही पाऊस पडला तरी सहजाशी पडत नाहीत किंवा झडत नाहीत, अशा पीक पद्धतीमध्ये आपल्याला सुद्धा काही येत्या काही वर्षामध्ये बदल करायला लागेल, तरच आपण ह्या बदलत्या वातावरण, वातावरण ही गोष्ट आपण बदलू शकत नाही जी आपल्या हातामध्ये नाही। जी गोष्ट आपल्या हातामध्ये आहे ती आपण बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नक्कीच सर, जी गोष्ट आपल्या हातामध्ये आहे, जी आपण बदलू शकतो, त्याच गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे। अत्यंत चांगला विचार आपण मांडला। सर, अलीकडच्या काळामध्ये जसं माणसाचं आरोग्य आहे की आता 2 वर्ष कोविड होता, कोविड काळामध्ये आपण बाहेर जाताना मास्क किंवा क्राऊडी जिथं खूप सारे पीपल्स असतील, लोक असतील, अशा ठिकाणी आपण मास्क लावून जात होतो, पण जमिनीला आपण मास्क लावू शकत नाही। कोविड आपल्यात आहे, पण जमिनीला अशा पद्धतीचे अनेक विषाणू, अनेक बॅक्टेरियाज जमिनीमध्ये सुद्धा येतात। अशा वेळी जमिनीचं आरोग्य किंवा तिची जी पत आहे ती चांगली राहावी, तिच्यातून उत्पन्न घेत असताना जर ती निरोगी असेल, जर ती सुदृढ असेल, तरच चांगलं पीक येईल, काय सांगाल? नक्कीच, जमिनीचं आरोग्य आणि माणसा थेट निगडीत गोष्ट आहे, पण आतापर्यंत त्याच्यावर फारसं आपण लक्ष दिलं नाही। कारण जमिनीचं आपण आरोग्य म्हणतोय, खूप मोठी टर्मिनॉलॉजी, खूप मोठी गोष्ट आहे, आणि त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर येत्या काही दिवसामध्ये माणसाचं आरोग्य सुद्धा 100% वेळ, कारण कुठलीही गोष्ट जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये पिकते तेच आपण खातोय। त्यामुळे बिघडलेल्या एखादी आई जर निरोगी असेल तर त्याचं होणार अपत्य जसं निरोगी असतं, बाळसुद्धा निरोगी असतं, तसं माती जर आपली निरोगी असेल तर तिथून पुढची येणारी पिकं असतील, अन्नधान्य, हे सुद्धा आपलं निरोगी असतं। आणि हे गेल्या काही दिवसामध्ये, गेल्या काही वर्षामध्ये आपण फक्त काय केलं की ओरवडून घेण्याचा प्रयत्न केला गेला की आपल्याला फक्त उत्पादन पाहिजे, मला ह्या एवढ्या प्लॉटमधून एवढं उत्पन्न पाहिजे, एवढ्या गोष्टी मिळाल्या पाहिजे, ते एवढं मला फायदा झाला पाहिजे, पण आपण फक्त घेत राहिलो, दिलं मात्र त्या पद्धतीमध्ये दिलं गेलं नाही। आणि त्याचे परिणाम म्हणजे एकसारखा ताण, कुठल्याही माणसावर जर एकसारखा प्रचंड ताण आला तर जसं त्याचं आरोग्य बिघडतं, सेम तसं मातीचं किंवा जमिनीचं हल्ली आरोग्य बिघडलेलं आहे। ह्याचा परिणाम म्हणजे एक तर वातावरण, हवामान बदललेलं आहे,
आणि जमिनीचं आरोग्य बिघडल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शेतकरी म्हणतात मी प्रचंड खर्च करतो, मी प्रचंड कष्ट करतोय, मी अमाप वारेमाप कीटकनाशकाची फवारणी करतो, बुरशीनाशकाची फवारणी करतो, लागेल तेवढं खत देतो, पण आपण त्याला काय पाहिजे, जमिनीमध्ये काय पाहिजे, काय आहे हे कधी आपण बघितलं नाही. त्यासाठी मग आपण कृषी विभाग आहे किंवा केंद्र सरकार आहे, महाराष्ट्र शासन आहे, ही जमिनीच्या आरोग्याकडे आलेले. पहिलं तुम्ही त्या मातीचं जमिनीचं आरोग्य तपासा, परीक्षण करा, परीक्षण करा की त्याच्यामध्ये काय घटक आहेत, कुठले घटक आहेत, कुठले कमी आहेत, हे जे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आता पण जी ब्लँकली किंवा आपण फक्त आपल्या ठोकताळेनुसार जी खतं वापरते, औषधं पारंपरिक पारंपरिक, त्याचा तुम्हाला फायदा मिळणार नाही. ह्यासाठी तुम्हाला जमिनीच्या आरोग्याकडे यावं लागेल आणि जमीन तुम्हाला माती परीक्षण करून किंवा जी सुपीकता निर्देशक आहे त्यानुसार जर तुम्ही खताचा वापर केला, त्यानुसार पिकाचं व्यवस्थापन केलं, तर फक्त उत्पन्न वाढणार नाही तर तुमचा उत्पादन खर्च सुद्धा कमी होईल. कमी होईल म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच द्या, जेवढं अपेक्षित आहे तेवढं तुम्हाला त्यातून उत्पन्न घ्या. तर ह्या आरोग्य याबाबतीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते तुम्हाला सांभाळायला लागेल. नाही तर येत्या काही, कारण आरोग्य टिकवणं, आपल्या आरोग्याकडे आपण जशी काळजी घेतो, आपल्या आरोग्याकडे माणसाच्या आरोग्याचा किंवा याचा आरोग्याचा आपण जर विचार केला तर आपण जेवढं आपलं पोटल लागतं त्यापेक्षा आपला आरोग्यावर खर्च जास्त होतो. बरेचशी धकाधकीचं जीवन हल्ली, त्यामुळं डॉक्टरची फी आणि ज्या गोळ्या आहेत ह्याच्यावर खर्च एखाद्या म्हणजे व्यक्तीचा जास्त होतो, त्या कंपॅरिजनमध्ये त्याचा खाण्याचा खर्च जास्त होतो. मग हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर आत्ताच आरोग्य आपलं मेंटेन ठेवावं लागेल, जमीन आपली, कारण आपली एक नैतिक जबाबदारी, सामाजिक कर्तव्य की मला माझ्या वडिलांनी जमीन कुठल्या अवस्थेमध्ये दिली होती, सुपीक दिली होती, जे पेराल ते उगवेल, जसं पाहिजे तसं उत्पन्न मिळेल, पण ती अवस्था हल्ली राहिली नाही. आणि ते जर आरोग्य जर जपलं नाही तर येते काळ किंवा येते पिढी शेतामध्ये जाणार नाही. सर, अतिशय चांगला मुद्दा आपण मांडला, पण आपल्या दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल की आज अनेक खतं, रासायनिक खतं आपण वापरत असतो, म्हणजे अगदी DAP, युरिया किंवा सगळी जी रासायनिक मात्रा आहे त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करत असतो. अशा वेळी रासायनिक खतांचा वापर केल्यानंतर जे काही पीक येतं ते त्याच्यामध्ये सुद्धा ऑब्व्हियसली रासायनिक घटक त्याच्यात अंतर्भूत असतात आणि ते पिकं आपण जेव्हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जेव्हा आपण ती घेतो, आहारामध्ये घेतो, नॅचरली आपलंसुद्धा त्यामध्ये आरोग्य खराब होऊ शकतो. तर शेतीसाठी ही कमीत कमी मात्रा किंवा कमीत कमी खतांची बचत कशी करता येईल किंवा कमी रासायनिक खताचा वापर करून जास्तीत जास्त सेंद्रिय किंवा इतर जे काही नॅचरल आहेत, नैसर्गिक खतं जी आहेत त्यांचा वापर करून कशी आपल्याला आधुनिक शेती करता येईल, जरा आमच्या शेतकरी बांधवांना जरा सल्ला द्या. अतिशय गरजेचं आहे, कारण बरीचशी खतं आहेत त्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे. साहजिक आहे की सगळ्या त्याला लागणारं रॉ मटेरियल आहे, कच्चा माल आहे, हा सुद्धा त्याची किंमत वाढत चाललेली आहे. काही घटक आहेत आपल्याला आयात करायला लागतं, रासायनिक खतासाठी जे कच्चा माल लागतो तो आपण बऱ्याचशा देशातून आयात करतो आणि जागतिक ज्या घडामोडी घडतात, कुठं युद्ध घडतं, कुठं आंदोलन घडतात, बऱ्याचशा काही ठिकाणी परिस्थिती होते, काही ठिकाणी इतर काही गोष्टी दुष्काळ पडतात, त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्याला लागणारा कच्चा माल आपण त्या देशातनं, आता जे युक्रेन आणि रशिया युद्ध चालू होतं, बराचसा रासायनिक खताचा कच्चा माल आपण तिथून आयात करतो, तो माल आपल्याला ह्यावर्षी मिळाला नाही, त्यामुळे रासायनिक खताची किमती वाढत चालली. जरी शासन सबसिडी देत असलं तरी किमती वाढत चाललेली आहे आणि किमती वाढत चालल्या, रासायनिक खताची किंमत वाढली की आपलं शेवटी उत्पादनाचं गणित किंवा आपलं बेनिफिट कॉस्ट असे म्हणतो की शेतकऱ्याचं गणित बिघडतं. मग इथं आपल्याला रासायनिक खतावरची बचत दिवसेंदिवस करायला लागले, शासनानं दरवर्षी 10-10% रासायनिक खताची बचत करायची ठरले. आता बचत करायची कशी, कारण आपली जी भूक आहे ती तर भागली पाहिजे, बरोबर. तुम्हाला मी सांगितलं की 10% कमी खा, 10% कमी खाऊन आपण राहणार नाही, तसं खतालासुद्धा किंवा पिकालासुद्धा 10% कमी देऊन चालणार नाही, तर त्याला दुसरे पर्याय आपल्याला घ्यायला लागतील, सेंद्रिय खतं. त्याच्यामध्ये अगदी बरोबर आहे की पहिली गोष्ट आपल्याला सेंद्रिय खतं वापरायला लागतील, की जुनी पारंपरिक जे आपले आई वडील किंवा जुने शेणखत आहे, गांडूळ खत आहे, कंपोस्ट खत आहे, हिरवळीची खतं आहेत, ही वापरायला लागतील. ह्याच्याशिवाय आपण जैविक खतावर खूप पाठीमागे आहोत, की जैविक खतं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतामध्ये वापरायला लागतील. ॲक्च्युली त्याचं प्रमाण खूप कमी लागतं, म्हणजे आपण ज्यावेळेला बीज प्रक्रिया करतो त्यावेळेला 5 ते 10 मिली लागतं, काय जर पावडर फॉर्म असेल साधारणपणे 25 ग्रॅम वापरायला लागतं. कमी क्वांटिटीमध्ये ते प्रचंड मोठा रिझल्ट देतात आणि ह्या जैविक खतावर आपल्याला यावं लागेल, तरच आपण ते रासायनिक खताची बचत करू शकतो. आणि तिथं आपलं जर खतावरची कॉस्ट, म्हणजे खतावरचा खर्च कमी झाला, उत्पादन खर्च कमी झाला, उत्पादन खर्च कमी झाला तर आपली उत्पादकता किंवा आपलं जे आर्थिक गणित हे सुधारेल. त्यामुळे रासायनिक खतं ती चुकीची आहेत असं नाही, गरजेचे आहेत, कारण शेवटी भूक भागवण्यासाठी आपण तेवढ्या प्रमाणावर आपण औषधं घेतो काही, तसे ते औषधच आहे, फक्त त्यांचा वापर कमी कमी केला पाहिजे आणि ज्यावेळा गरज आहे जेवढी गरज आहे तेवढी दिली पाहिजे. येस,
सर अतिशय योग्य मुद्दा सरांनी सांगितलेला आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला जसं आपण आजारी पडल्यानंतर किंवा आपल्याला बरं वाटत नाही त्यावेळेस आपण पाहिजे तर अर्धी गोळी घेतो किंवा 5 ml आपण औषध घेतो, त्या पद्धतीचंच जेवढी गरज आहे तेवढीच रासायनिक मात्रा त्या खतांची त्या पिकांना दिली पाहिजे, जेणेकरून ते जे पीक आहे येईल आणि ते पीक आल्यानंतर त्याचं उत्पन्न यथायोग्य आपल्याला मिळेल. या दृष्टिकोनातून सरांनी अतिशय मुद्दा आपल्याला विस्तृत पद्धतीने समजवला आहे. सर दुसरा एक मुद्दा असा आहे की अलीकडे शेतीच्या पद्धती बदलत आहेत. म्हणजे पूर्वी नांगर फळ घेऊन जी आपण शेती करत होतो तर अलीकडे ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा वेगवेगळं यांत्रिकीकरण आलेलं आहे. अनेक यंत्र ही आधुनिकता म्हणजे जे काम दिवसभरात होत होतं ते काम अधिक अगदी अर्ध्या तासात एक तासात आपण करू शकतो. तर शेतीच्या ह्या बदलांच्या प्रक्रियेमध्ये यांत्रिकीकरण किती महत्त्वाचं आहे? नक्कीच. आता आपण जर विचार केला तर शेतामध्ये लागणारे मजूर आहेत किंवा मजुरांची उपलब्धता दिवसेंदिवस कमी झाली, ठीक आहे, त्याला कारण आहे की आपलं इंडस्ट्रियलायझेशन झालेलं आहे, बऱ्याचशा औद्योगिकीकरण झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी लेबर डायव्हर्ट झालेलं आहे. पहिलं कसं होतं, ही आपली विकासाची प्रक्रिया खूप कमी होते किंवा तेवढे उद्योगधंदे नव्हते आपल्याकडे. आता उद्योगधंदे झाले त्यामुळे शेतीकडं आपल्याकडे शेतामध्ये येणाऱ्या कामगारांची संख्या कमी झाली आणि आपल्याला शेती आहे तेवढी तरी पिकवायला लागणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मनुष्यबळ कमी करून कमी मनुष्यबळामध्ये आपल्याला शेती पिकवायची, त्यामुळे इथं आपल्याला यांत्रिकरण आणायला लागेल. सगळ्या क्षेत्रामध्ये यांत्रिकरण आलेलं आहे. अगदी जी पारंपरिक जास्तीत जास्त मनुष्यबळ लागणारी जी भात शेती होती त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठं यांत्रिकरण आलेलं. भात लावणीपासून ते कापणीपर्यंत अगदी प्रोसेसिंगपर्यंत सगळ्या प्रकारची यंत्रं आपल्याकडे आलेली आहेत आणि जी शेतकऱ्याला परवडतील, शेतकऱ्याला सहजासहजी होतील अशा सगळ्या गोष्टी तिथे झाल्या. त्यामुळं यांत्रिकरणाला आपल्याला डावलून चालणार नाही, यांत्रिकरण आपल्याला करावंच लागेल. भले ते एकट्याला परवडत नसेल तर गट यांत्रिकरण आहे किंवा अवजार बँक आहे, ह्या बँकच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक पिकामध्ये यांत्रिकरण आलं, ते यांत्रिकरण करणं गरजेचं आहे. तर आपण कमी वेळेमध्ये, कारण एक तर आपल्याला प्रत्येक कालावधी समजा पेरणी असेल किंवा आंतरमाशागतीची कामं असेल, फवारणीची कामं असेल, कापणीची मळणीची कामं असेल, कारण वातावरण हे ठराविक वेळ आहे, त्या वेळेमध्ये झालं तरच आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळतं, नाही तर वेळ चुकली तर सगळं गणित चुकतं. उत्पन्नाचा तो तोटा होतो, कमी होते त्याची पोत, कमी होतो, नुकसान होतं किंवा फळ गळ होत असते, धान्याची गळ होते, नुकसान होतं. त्यामुळे वेळेत शेतीमध्ये सगळी गोष्ट वेळेत झाली पाहिजे, त्यामुळं आपल्याला यांत्रिकरण घेणं गरजेचं आहे. यांत्रिकरण हा पर्याय आणि आपल्यासाठी फायदेशीर आहे की आपला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे जे उत्पादन खर्च म्हणतो हे खूप कमी होते, त्यामुळे आपल्याला यांत्रिकरण करणं गरजेचं आहे. सर हे झालं आपल्या शेतीच्या बाबतीत. आत्ता अलीकडे मार्केटिंग फंड जो आला आहे की म्हणजे अलीकडे केवळ शेती एक शेती न करता आता वेगवेगळे सोशल मीडिया आलेला आहे. म्हणजे अगदी आत्ता आपल्या कोकणातलंच उदाहरण घ्या की कोकणातला जो आंबा आहे, जो हापूस आंबा आहे, हा हापूस आंबा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. तर सोशल मीडियाचा शेतीसाठी किंवा विक्रीसाठी सोशल मीडियाचा वापर आपण कसा करू शकतो? नक्कीच. कारण मगाशी बोललो की जसा हवामान बदलतं तसं आपण शेती पद्धती बोलले, पण जसा काळ बदलतोय तसा आपल्याला आपल्या मार्केटिंगचा फंडा किंवा सगळ्या गोष्टी बदलल्या पाहिजेत. आता शेतीबद्दल म्हणाल तुम्ही तर आपल्याला लागणारं तंत्रज्ञान असेल किंवा आपल्याला लागणाऱ्या इतर गोष्टी असतील सगळ्या ऑनलाईनच्या माध्यमातून वेगवेगळे प्लॅटफॉर्म प्रचंड प्लॅटफॉर्म आहे. अगदी म्हणजे सोशल मीडियात एक दोन नावं घेऊन उपयोग नाही तर सगळ्या गोष्टीचं तंत्रज्ञान आहे, सगळ्या गोष्टीचं मार्केटिंग आहे. अगदी हापूस आंबासुद्धा एका नामांकित मार्केटिंग प्लॅटफॉर्मने ह्यावर्षी विक्रीला सुरू केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हल्लीची पिढी अगदी लहान मुलापासून आपण एक इस्तापत्य म्हणू कोरोना गेल्या काही 2 वर्षामध्ये आली त्याच्यामुळे आपण हा जो IT सेल आहे खूप आपला प्रबळ झालेला आहे, खूप स्ट्रॉंग झालेला आहे आणि सगळ्या गोष्टी आपल्याला पॉप्युलर झाल्या. पहिला स्मार्टफोन आहे किंवा PC आहे, कॉम्प्युटर आहे किंवा लॅपटॉप आहे हा खूप कमी लोकांना माहीत होतं किंवा खूप कमी लोकांना हाताळला जातो, पण गेल्या 2 वर्षामध्ये लहान मुलांपासून मोबाईल आल्यापासून सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या आहेत आणि त्याचा वापर शेतीमध्ये करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट जाऊन तिथे करणं शक्य नाही, कारण माल दाखवा खपवा तर तुम्हाला ते फोटो काढा पाठवा आणि हल्ली मार्केटिंगच्या सगळ्या फंड्यासाठी सोशल मीडिया गरजेचं आहे. फक्त मार्केटिंग नाही तर तुम्हाला प्रोडक्शन एखादं तंत्रज्ञान पाहिजे असेल, एखादी मशिनरी पाहिजे असेल, तुम्ही सर्च मारली दुसऱ्या सेकंदाला लाखो सोर्स तुमच्यासमोर येतात. एखादं तंत्रज्ञान नवीन असेल तर कसं राबवलं जातं हे बघायचं असेल तुम्हाला सगळ्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून. खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळालेला आहे लागवड पद्धतीपासून ते पीक संरक्षण असेल, जाती असेल वेगळ्या वेगळ्या, किंवा तुम्हाला विक्री करायची असेल सगळ्या एक आणि
आपला हापूस आंबे बाबतीत विचार केला तर अगदी सामान्य शेतकरी सुद्धा आज व्हॉट्सअपला स्टेटसला टाकतो किंवा फेसबुकला टाकतो अशा अशा पद्धतीचा हापूस आहे, काही क्षणामध्ये त्याचा माल विकला जातो. सर, अनेक यूट्यूब चॅनल्स किंवा आपलं सुद्धा स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे की कृषी खातं जे आहे शासनाचं किंवा प्रायव्हेट शेतकरी जे आहेत यांचे सुद्धा स्वतःचे यूट्यूब चॅनल्स त्यांनी डेव्हलप केले, त्याबद्दल काय सांगा? नक्की बघा, यूट्यूब माझ्याकडे जे ज्ञान आहे ते इतरांपर्यंत पोचवायचं असेल तर सोशल मीडिया खूप आहे. मी एकटा किती लोकांना सांगू शकतो? समजा मी एक कार्यक्रम घेतला, मेळावा घेतला किंवा चर्चासत्र घेतली, 5, 50, 100, 200 लोक, पण तेच जर यूट्यूब असेल, फेसबुक असेल, लाखो लोकांपर्यंत ते पोचलं जातं आणि तिथं प्रत्येकाला हे करतात आपलं ज्ञान मांडण्याचं किंवा आपले जे स्किल आहे, आपला प्रॉडक्ट आहे, आपलं ज्ञान आहे, हे लाखो लोकांपर्यंत पोचवण्याचं खूप चांगलं साधन आहे. त्यामुळं माझंसुद्धा वैयक्तिक याचं यूट्यूब चॅनल आहे, यशवंत गव्हाणे ॲग्रीटेक नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे, त्याच नावाचं फेसबुक पेज आहे. म्हणजे ज्याला जसं पाहिजे, व्हॉट्सअपचे प्रचंड ग्रुप आहेत, अगदी कोकण हापूस नावाचे आमचे खूप 5 ते 6 व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, केशर आंब्याचे ग्रुप आहे, म्हणजे असे प्रत्येक पिकाचे स्पेशलाइज ग्रुप आहेत आणि त्याच्यावर त्याच गोष्टीची माहिती शेअर होते, त्याच गोष्टीचं मार्केटिंग होतं, त्या गोष्टी लागणारं तंत्रज्ञान मिळतं. त्यामुळं सोशल मीडिया खरं तर सगळ्या क्षेत्रासाठी खूप चांगलं झालं आणि मार्केटिंग असू द्या किंवा खरेदी असू द्या, मला एखादी गोष्ट पाहिजे, मला आता शेतकरी टाकतात मला एवढे आंब्याची कलम पाहिजेत, तिथं 500-500 उत्तर येतात की मला माझ्याकडे हे मिळेल, एवढ्या क्वालिटीज मिळेल, फोटो टाकले जातात, एवढा दर किंमत कॉस्ट टाकली जाते. एवढंच काय तर काही शेतकरी किंवा काही व्यापारी किंवा काही नर्सरी सांगतात की लागणारं सगळं तंत्रज्ञान सुद्धा आम्ही देऊ जर आम्ही आमच्याकडून तुम्ही रोपं खरेदी केली. त्यामुळं जर मी हे शोधायला झालं तर 1000 किलोमीटर मला फिरायला लागलं असतं, मिळालं नसतं. त्यामुळे सोशल मीडिया ह्या सुयोग्य ज्ञान मिळालं जातं. हो सरांनी सोशल मीडियाचा वापर शेती उत्पादनपासून तर विक्रीपर्यंत, अगदी लागवडपासून तर विक्रीपर्यंत सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्या आधुनिक क्षेत्रामध्ये सोशल मीडिया किती महत्त्वाचा आहे याचा सुद्धा वापर कसा पद्धतीने केला जाऊ शकतो, शेतीच्या या सर्व अगदी इत्यंभूत गोष्टी गव्हाणे सरांनी आपल्याला सांगितले आहेत. सर, शेवटचा एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अलीकडे शेती म्हटलं की बाबांनी करायची, आजोबांनी करायची, पारंपरिक ते म्हणजे जी लोक प्रौढ आहेत अशा लोकांनी करायची, पण खूप सारा युवा वर्ग आहे आज बेरोजगारीच्या गर्तेत आहे आणि बेरोजगारीमुळे तो नैराश्याच्याही गर्तेत आहे. अशा युवकांना कृषी क्रांती करण्यासाठी, शेतीतून मोती पिकवण्यासाठी किंवा मातीतून मोती पिकवण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नक्कीच एक सांगतो, किती कोट्या देश असला तर शेतामध्ये पिकल्या धान्य पिकल्याशिवाय तुम्ही खाऊ शकणार नाही, त्यामुळे शेती तुम्हाला सोडता येणार नाही नक्कीच. आणि हल्लीचं नोकरी, शेवटी किती लोकांना नोकरी मिळणार नाही, किती लोक व्यवसाय करू शकतात, शेती मात्र प्रत्येकजण करू शकतो कारण आपल्याकडे शेतीचं क्षेत्र बऱ्यापैकी आहे आणि शेतीला हल्ली ग्लॅमर आलेलं आहे. म्हणजे आता आपण बोलू की मार्केटिंग सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली मिळायला लागल्या आहेत, घरपोच सगळं तुम्हाला बियाणं पाहिजे असेल, कीटकनाशक पाहिजे असेल, बुरशीनं सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन डिमांड केल्यानंतर लगेच घरपोच मिळतात आणि रेट कम्पॅरिझन मिळतात. त्यामुळं पहिलीसारखी पिळवणूक किंवा तुम्हाला होणारा त्रास मिळतच नाही असं होत नाही, सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आणि तुम्ही युवा वर्गाने शेती करणं गरजेचं का सांगतो महत्त्वाचं, की जेव्हा देश स्वतंत्र झाल्यानंतर साधारणपणे 3-4 वर्षांनी सर्वे झाला 1951 साली, तेव्हा प्रतिमानसी आपल्याकडे 1951 साली प्रतिमानसी 48 गुंठे जमीन होती, तीच 2001 साली 15 गुंठ्यावर आलेले आणि ती 2035 साली फक्त 8 गुंठे एका शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणार, शेतीयोग्य करण्यायोग्य. मग जुनं तंत्रज्ञान वापरून आपण जगू शकणार नाही, हे करू शकणार नाही, आपल्याला आधुनिक पण आधुनिकतेची कास किंवा आधुनिक नॉलेज पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून ते अपग्रेड होऊन ते इम्प्लिमेंट होईपर्यंत खूप वेळ जाणार आहे. ह्यासाठी जे युवा वर्ग आहेत हे फास्टली ग्रास पडू शकतात, तुम्ही तुमचा लोकल म्हणजे अगदी ग्लोबल टच आहे, एंटर मारल्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे मिळत आहेत. मग जर तुम्ही शेतीकडे वळाल तर त्याच्यापेक्षा कितीतरी आपल्याकडे उदाहरण आहेत की शेतीमध्ये याचे अगदी 26 वर्षाचे काही शेतकरी आहेत की जे कोटीचा टर्नओवर करतात, साधारणपणे 65 ते 70 एकर शेती अगदी घरामध्ये बसून, म्हणजे तुम्हाला लेबोरियस वर्क करायची गरज नाही. ठीक आहे, काही गोष्टीमध्ये तुम्ही लेबर घ्या, पण म्हणजे जुनी जी शेतकऱ्याची इमेज होती की म्हणजे काबाड कसतं, कायम मळलेली खराब झालेले कपडे, फाटलेली कपडे, त्यानंतर असा वनवन फिरतो आहे, हे शेतकऱ्याची इमेज आता बदलली आहे. कारण हल्ली आता आपण मगाशी बोलले की सगळे यांत्रिकरण आलेले, सगळे टाय लावणारे शेतकरी, टाय लावून तुम्ही घरामध्ये बसून
पूर्ण तुमचे ड्रिप इरिगेशन डिजिटल सगळे फर्टिगेशन सिस्टम आहे. खत देऊ शकता, पाणी देऊ शकता, फवारणी करू शकता, किंवा तुमच्या शेतामध्ये काय चालू आहे हे कॅमेऱ्याच्या सीसीटीव्हीच्या माध्यम सगळं बघू शकता. आणि त्या वेदर किंवा छोटीशी वेधशाळा उभारली तर आज तुमच्या शेतामध्ये काय अवस्था आहे, काय करायला पाहिजे, हे तुम्ही उन्हामध्ये जायची गरज नाही किंवा सगळंच तुम्ही कापाडकस्त करायची गरज नाही. त्यामुळं कमी जमिनीमध्ये कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करतोय असे सोर्स आपल्याकडे सगळे आले आहेत. त्यामुळे युवा वर्गाने शेती म्हणजे खूप असा शेवटचा नाही, आता मी तर म्हणे शेती हा पहिला व्यवसाय म्हणून तुम्ही विचार करा. प्राथमिक किंवा पहिलं म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी मेन बिझनेस म्हणून तुम्ही शेतीकडे बघा. साईड बिझनेस म्हणून इतरकडे गेला तर तुम्हाला नक्की इथून पुढचे दिवस चांगले आहेत. कारण हल्ली सगळ्या शासनाची सबसिडी असेल, लोकांच्या मागणी असेल किंवा क्वालिटी, प्रत्येकजण क्वालिटी मागतो. आणि क्वालिटी जर तुम्हाला देत असेल तर हे सगळे टेक्निक तुमच्या हातामध्ये आहे. सगळ्या गोष्टी म्हणजे मुठ्ठीमध्ये आहे सगळ्या गोष्टी, ते मूठ फक्त तुम्हाला उलगडण्याची गरज आहे. तर युवा वर्गसुद्धा खूप प्रचंड म्हणजे सक्सेस झालेले शेतकरी हे युवा शेतकरीच आहेत नक्कीच. त्यामुळे युवा वर्गाने नक्कीच पुढे यावं. कृषी क्रांती 2022 या भागामध्ये यशवंत गव्हाणे सरांनी पूर्वी जी एक म्हण होती उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, नंतरच्या काळामध्ये उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती, पुन्हा एकदा तुम्ही सांगतायत उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. निश्चितच युवा वर्गाला कृषी क्रांतीचा हा जो काही पाठ आहे हा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सातच्या लाईव्हच्या रूपाने आदरणीय गव्हाणे सरांच्या सल्ल्यानुसार आपल्या कोकणातला युवा वर्ग या शेती प्रक्रियेमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज होईल. आणि केवळ शेती नाही तर शेतीवर अवलंबून असलेले इतर जे काही उद्योग आहेत, मग तो पशुसंवर्धन असेल, डेअरी असेल, पोल्ट्री असेल किंवा गोट फार्म असेल, अशा वेगवेगळ्या कृषीपूरक व्यवसायांना, दुग्ध व्यवसाय असेल, अशा वेगवेगळ्या सहकारी क्षेत्राला लागून असलेल्या या शेतीपूरक व्यवसायांकडे आपल्या जिल्ह्यातला शेतकरी, विशेषतः युवा शेतकरी हा वळला पाहिजे. कारण आता नोकरी ही इतकी सोपी गोष्ट राहिली नाही आणि प्रत्येक युवकाकडे किंवा पारंपरिक जी आपली शेती आहे त्या शेतीतून मोती पिकवण्याचं धाडस युवकांनी करावं. आणि त्यासाठी योग्य तो सल्ला यशवंतजी गव्हाणे सरांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काही मार्गदर्शन लाभलं तर निश्चितच यशवंत गव्हाणे सरांना आपण या ठिकाणी भेटू शकतो. खाली आपण यशवंत गव्हाणे सरांचा नंबर डिस्प्ले केलेला आहे, आपण गव्हाणे सरांना अधिक माहितीसाठी संपर्क करू शकतात. कृषी क्रांतीच्या आजच्या भागामध्ये कृषी पर्यवेक्षक, एक आदर्श पर्यवेक्षक यशवंतजी गव्हाणे आपल्यासोबत होते. सर, कोकण सात लाईव्हच्या स्टुडिओमध्ये आपण आलात. आमच्या कोकणातल्या युवा वर्गाला आणि इतर सर्व शेतकऱ्यांना आपण अगदी लागवडपासून तर विक्रीपर्यंत, मशागतपासून तर परीक्षणापर्यंत सगळ्या प्रकारचं आपण नॉलेज, आपलं ज्ञानाचं शेअरिंग केलं. त्याबद्दल कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणचा लाईव्हच्या वतीने आपले या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. कुठेही जाऊ नका, पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह. पुन्हा एकदा नव्या रूपाने नव्या ढंगात भेटूया कृषी क्रांतीमध्ये 2022 या नवीन भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.